हे बघा आवळे किती मस्त रसाने भरलेले आहेत तो आहे ते अगदी गुलाबजाम पाकात मुरलेला असतो अगदी तसेच हे आवळे सुद्धा गुलाबजाम सारखे मस्त पाकात मुरलेले आहेत हे मुरलेले आवळे म्हणजे मुरावळा वर्षभर कसा साठवता येईल आणि तो सोप्या पद्धतीने कसा बनवायचा ते आज आपण पाहणार आहोत रेसिपी सुरू करण्याच्या आधीच एक लाईक करून ठेवा म्हणजे तुमचा एक लाईक आम्हाला अशाच रेसिपी बनवण्यास प्रोत्साहित करतो रेसिपी सुरू करण्याआधी जर तुम्ही घरगुती जर अजूनही नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस नोटिफिकेशन सर्वात आधी मिळतील चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी आपण असे फ्रेश आवळे घेतलेत बाजारातून निवडताना चांगले आवळे निवडायचे त्यावर डाग असेल तर चालेल पण तुटलेला किंवा खराब आवळे घ्यायचे नाहीयेत कारण आपण मोरावळा वर्षभर किंवा त्यापेक्षा जास्त टिकवणार असतो म्हणून तर हे आवळे मी धुवून चांगले पुसून कोरडे करून घेतलेत आता हे वाफवून घेऊयात एका पातेल्यात पाणी घेतलंय ते गरमसुद्धा झालंय आता ह्यावर जाळी ठेवूयात टोपावर चाणी ठेवून सुद्धा आवळे वाफवू शकता प्लेटवरती आवळे ठेवूयात पाण्याला उकळी आल्यावर किंवा गरम झाल्यावरती फक्त पाच मिनटं हे आवळे आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत जर पातेलात पाणी घेऊन लगेच वाफवायला ठेवले तर दहा मिनटे वाफवायचे आता मी हे पाणी गरम झाल्यावरती चाण्यामध्ये ठेवते म्हणून फक्त पाच मिनटे वाफवून घेणार आहे झाकण लावून पाच मिनटे वाफवून घेऊयात जास्त वेळ वाफवले हो तर पाकळ्या बियांपासून वेगळ्या होऊ शकतात आणि पाका शिजवताना आवळ्यांचा लगदा होईल किंवा स्मॅश होऊ शकतात म्हणून आपण हे फक्त पाच मिनटं वाफवणार आहोत पाच मिनिटांनी झाकण काढूयात हे बघा आवळ्यांचा रंग चेंज झालाय मस्त वाफले गेलेत आपल्याला जसे पाहिजे तसे वाफले गेलेत पाकळ्या अजिबात खुलल्या गेल्या नाही आहेत आता हे आपण थंड करून घेऊयात आवळे फॅन खाली थंड करून घेतलेत पण हे ओलसर आहेत तर आपल्याला हे कोरडे करून घ्यायचे आहेत स्वच्छ कापडाने किंवा टिश्यूने हे पुसून घ्यायचे कारण यावरती पाण्याचा अंश राहता नाही आपण हे आवळे वर्षभर टिकवणार आहोत आणि जर ह्यामध्ये पाणी राहिलं तर आवळ्यांना बुरशी पकडू शकते सगळे आवळे पुसून घेऊयात आवळे पुसून घेतल्यावरती किंवा कोरडे केल्यावर आवळ्यांना काट्या चमच्याने होल करून घ्यायचे किंवा सुरुने सुद्धा छेद करून घेऊ शकता यामुळे काय होईल तर आपण पाकात शिजवताना पाक आतपर्यंत चांगला मुरला जातो आणि आवळा छान रसरशीत रश होतो सगळ्या आवळ्यांना होल करून घेऊयात आवळ्यांना होल करून घेतल्यावर आपण ज्या भांड्यात हे शिजवणार आहोत त्या भांड्यात हे ट्रान्सफर करूयात आता यामध्ये अर्धा किलो गुळ घेऊयात आणि पाव किलो साखर घेऊयात एक किलो आवळ्यांसाठी हे प्रमाण अगदी योग्य आहे साखर आणि गूळ दोन्ही का घ्यायचं तर दोन्ही घेतल्यामुळे आवळे छान रसरशीत होतातच त्याशिवाय मुरांब्याला रंग सुद्धा छान येतो जर तुम्हाला फक्त गुळामध्ये किंवा फक्त साखरेमध्ये मुरांबा बनवायचा असेल तर पाऊन किलो गूळ किंवा पाऊन किलो साखर घ्यायचे हे आपण गॅसवर ठेवायच्या आधी मिक्स करून घेतलंय आता कढई गॅसवर ठेवूयात गॅस ची फ्लेम पूर्णपणे स्लो ठेवायची आणि साखर गोळ वितळवून घ्यायचा जोपर्यंत साखर आणि गुळ वितळत नाही तोपर्यंत गॅसची फ्लेम मंद ठेवायची आहे आणि हे अधे मध्ये ढवळत राहायचं पाण्याचा वापर बिलकुल करायचा नाहीये जस जसं आवळे आणि साखर गोळ गरम होईल तस तसं साखर आणि गुळ वितळू लागेल हळूहळू साखर आणि गुळ विरघळू लागलाय आपल्याला हे असं मधून मधून ढवळून घ्यायचं आहे दहा मिनिटांनी बघू शकता साखर छान विरघळलीये आणि गुळ अगदी थोडासाच विरघळायचा बाकी आहे हे बघा पंधरा मिनिटांनी साखर आणि गूळ छान विरघळलीय आता गॅसची फ्लेम वाढवायची गॅसची फ्लेम मिडियम करून आवळे पाका शिजवून घेऊयात आता पंचवीस मिनिटं आहे साखर आणि गुळाच्या पानाला उकळी आली आहे आता पाक आणि आवळे शिजायला सुरुवात झाली आहे हळूहळू आवळ्यांचा आकार कमी होतो आणि ते तपकिरी रंगाचे होऊ लागतात थोड्या थोड्या वेळाने तुम्हाला आवळे स्टेप बाय स्टेप कसे मुरतात ते दाखवते पस्तीस मिनिटांनी आवळ्यांचा रंग पहिल्यापेक्षा खूप चेंज झालाय गडद तपकिरी होऊ लागलाय आणि आवळेसुद्धा अजून टवटवीत आहेत अजून पंधरा मिनटे आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहेत हे बघा आत्ता पन्नास मिनटं झाली आहेत आवळ्यांचा रंग गडद तपकिरी झाला आहे आवळे आता टवटवीत राहिले नाही आहेत त्यांना सुरकुत्या पडायला लागल्या आहेत आता गॅस बंद करायचा आणि हे आवळे चांगले थंड करून घेऊयात पाक गरम असल्यामुळे थंड होईपर्यंत उष्णतेने ह्यांचा रंग अजून डार्क होतो यांच्यावर झाकण ठेवायचं नाहीये कारण झाकण ठेवल्यावरती वाफेने पाणी सुटेल आणि पाणी पाकात ऍड झालं तर मोरावळा जास्त दिवस टिकणार नाही म्हणून झाकण न ठेवता थंड करून घेऊयात हे बघा आवळे मस्त थंड करून घेतलेत आणि मस्त पाकात मुरलेत आणि पाक सुद्धा अजिबात घट्ट झाला नाहीये खूप छान पाक तयार झालाय सांगितलेल्या प्रमाणात गूळ आणि साखर घेतले की मस्त मोरावळा तयार होतो एक आवळा तोडून दाखवते हो हे बघा किती छान मऊ सूत पाकात मुरलाय ते आता हे काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचे त्याआधी बरणे स्वच्छ कापडाने पुसून कोरडी करून घ्यायची आणि आवळे पाकासहित बरणीत भरून ठेवायचे तर मंडळी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर पटकन लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणी तसेच फॅमिलीसोबतसुद्धा रेसिपी शेअर करू शकता आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करून ऑलला क्लिक करा म्हणजे अशाच छान छान आयडियाज आणि रेसिपीज तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायला मिळतील थँक्यू